नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोअर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आत्ता आपण आलो आहोत पिलीव गावात. पिलीव गावात जर तुम्हाला यायचं असेल तर पंढरपूरपासून 45 किलोमीटरच्या अंतरावर पिलीव गाव आहे. या पिलीव गावात मागे जे तुम्हाला दिसतंय ते महालक्ष्मी मंदिर आहे. तर आता आपण महालक्ष्मी मंदिरात जाऊया आणि मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊया. चला तर माझ्याबरोबर. मंडई मंदिराच्या बाजूला तुम्ही बघितलं तर इथे रथ आहे, तर रथ बघूया आपण. हा इथे आपला रथ दिसतोय आणि हा रथ जर तुम्ही बघितला पूर्ण लाकडाचा रथ आहे. याची चाकं सुद्धा बघाल तर लाकडाची चाकं आहेत. आणि आतमध्ये आपण त्या मंदिरात जाणारच आहोत. त्याच्या आधी याच्या मागच्या साईडला जी टेकडी आहे, टेकडीच्या वरती जे मंदिर आहे त्याला आधी आपण जाऊन येऊ, कारण नंतर ऊन वाढेल. तर आधी पहिले वरती चढाई करूया आपण आणि वरती या मंदिराचं दर्शन घेऊया. हे पहा, हे जे तुम्हाला समोर दिसतं आहे हे वरती मंदिर आहे. पहिले आपण वरती जाऊन येऊया आणि मग या मंदिराचं दर्शन घेऊया आपण. महालक्ष्मीचे मुख्य स्थान आपण जी टेकडी बघत आहोत तिथे आहे. देवीने वृद्ध व्यक्ती, गरोदर महिला व तसेच टेकडी चढून न शकणाऱ्या भाविकांसाठी देवी उंच टेकडीवरून खाली असलेल्या मंदिरात विराजमान झाल्याचे सांगितले जाते. आपलं मेन वरती मूळ मंदिराचं दर्शन झाले, महालक्ष्मी दर्शन घेतलेलं आहे. आता आपण खाली जाऊया आणि दर्शन घेऊया. मंदिराच्या कमानीतून आत गेल्यावर प्रशस्त असे पटांगण आहे. मित्रांनो, आता खाली असलेल्या आपण महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये आलो आहोत आणि आपल्याबरोबर एक दादा भेटलेत, त्यांना आपण भेटूया. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव लक्ष्मण मुरलीधर वगैरे, पुजारी. बरं, ठीक आहे. आता आपण पहिले दर्शन करून घेऊया, मग दादांकडनं आपण माहिती ऐकू. चला. तर लक्ष्मण दादा, सुंदर असं दर्शन झालंय आपलं आणि भाविकांना तुम्ही इकडची माहिती सांगावी. किमान ही 200 ते 300 वर्षापूर्वीचं जुनं देवस्थान आहे. बर. आणि फार पूर्वीच्या काळापासून ही महालक्ष्मी प्रसिद्ध दैवत आहे. मुंबई, पुणे, कर्नाटक इकडून, नागपूर इकडून भाविक भरपूर, दर पौर्णिमेला कमीत कमी 20 ते 25 हजार भाविक येऊन जातात. आणि साधारण यात्रेला साधारण 3 ते 4 लाख भाविक इथे यात्रेला असतात. कमीत कमी 15 दिवस यात्रा इथं चालती. आता आपण वरती एक मंदिर बघतोय आणि खाली एक मंदिर आहे, तर त्याचा इतिहास काय आहे ॲक्च्युली? तर ॲक्च्युली वरती एक मंदिर आणि खाली आहे, तर पूर्वी गरोदर महिलावर जायला फार मोठी अडचण होत होती. म्हणून खाली देव त्या राजलोकांनी खाली देवस्थान घ्यायचं ठरवलं आणि ती इथं देवी उगम पावली आणि इथं हे देवस्थान उभारलं गेलं. आणि इथं उत्सव अजून कुठले कुठले असतात? इथं नवरात्रात 10 दिवस मोठ्या प्रमाणात उत्साह चालतो. बर. अगदी भजन कीर्तन, परत महालक्ष्मीचं सगळं जे विधी असते ते संपूर्ण विधी होते. नवरात्रात खूपच मोठा उत्सव असतो. मोठा उत्सव 9 दिवस 10 दिवस नवरात्र मोठ्या प्रमाणात उत्साह चालतो आणि यात्रेला 15 दिवस मोठ्या प्रमाणात
खिलार जनावराची यात्रा भरते, रथाची मिरवणूक निघते, परत महालक्ष्मीची इथून सगळे रथ निघून भव्य मिरवणूक निघते. ती कुठे कुठे जाते मिरवणूक? म्हणजे मिरवणूक इथून 1 किलोमीटरच्या अंतरावर परिसरात फिरून मंदिरात परत येते. ठीक आहे, धन्यवाद दादा, खूप सुंदर तुम्ही माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद, तुमचे आभार. तर मंडळी, असं आपण महालक्ष्मीचं सुंदर असं दर्शन घेतलेलं आहे आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत एकमेकांना बाय बाय. Thank you.